अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल अपेक्षेप्रमाणे आला. ज्यांच्या निधनामुळे ही जागा रिक्त झाली होती ते शिवसेनेचे दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या उमेदवार ऋतुजा लटके 50,000 अधिक मताधिक्यानं निवडून आल्या. म्हटलं तर ही साधी पोटनिवडणूक, पण या निवडणुकीत ऋतुजा लटके यांच्या विजयापेक्षा जास्त चर्चा होत आहे ती नोटा या पर्यायाची. भाजपनं पोटनिवडणुकीत आपला उमेदवार मागे घेतला, पण अनेकांनी नोटाला मत दिल्यानं ही मतं भाजपची आहेत अशी एकच चर्चा रंगली आहे. पण या पोटनिवडणुकीत नोटाला मिळालेल्या मतांचा अर्थ काय, सर्वात महत्वाचं म्हणजे नोटा म्हणजे नक्की असतं तरी काय, हेच आज आपण आजच्या साध सोपमधून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी. आपल्या निवडणुकीत पाहिलं तर मतदान पेटीवर मतदानाला उभे राहिलेल्या उमेदवाराचं नाव आणि त्याच्या पक्षाचं चिन्ह असलेलं आपण पाहिलं असेल, पण त्याच पेटीवर आणखी एक चिन्ह आपल्याला दिसलं असेल ते म्हणजे नोटाचं. वरीलपैकी कोणताच उमेदवार जेव्हा आपल्याला पसंत नसतो तेव्हा आपण याचा वापर करतो. नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव. निवडणुकीत उभा राहिलेला कोणताच उमेदवार आपल्याला पसंत नसेल तर आपण नोटा हे बटन दाबून आपला नकार कळवू शकतो. नोटा इतका महत्वाचा का आहे? नोटाचा वापर एक प्रकारचं नकारात्मक मतदान ठरतं. एखाद्या नागरिकाचा व्यक्त होण्याचा मूलभूत हक्क त्यामुळं जपला जातो. भारतात नोटाचा हा पर्याय 2014 मतपत्रिकेत घेण्यात आला, पण त्याआधी तब्बल 13 देशांमध्ये हा पर्याय वापरण्यात येत होता. मात्र या नोटाचा इतिहास काय आहे? नोटा अर्थात नकारात्मक मतदानाची सोय आपल्याकडे 1961 एका कायद्यामुळं अस्तित्वात आली. या कायद्यानुसार मतदार निवडणूक अधिकाऱ्याला एक अर्ज भरून द्यायचा की ज्यामध्ये मला कोणालाही मत द्यायचं नाही असं स्पष्ट लिहिलं जात असे. पण या पद्धतीचा सर्वात मोठा तोटा असा होता की या मतदाराचं मत हे गुप्त राहत नव्हतं. गुप्तता ही राखली जावी आणि मतदाराला नकारही नोंदवता यावा याची एक पद्धत शोधण्याचे प्रयत्न सुरू झाले. आणि याचाच एक भाग म्हणून 2004 सर्वोच्च न्यायालयात एका नागरी संघटनेनं या संदर्भात जनहित याचिका दाखल केली. 2013 या प्रकरणाचा निकाल लागला आणि 2013 पहिल्यांदा नोटा या पर्यायाचा वापर मतपेटीवर करण्यात आला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान, मध्य प्रदेश या ठिकाणी झालेल्या मतदानाच्या वेळी नोटाचा पर्याय वापरण्यात आला. मात्र नोटाकडे अधिकाधिक मतदारांचा कल हा 2017 गुजरात विधानसभेच्या निवडणुकीत दिसून आला. या निवडणुकीत तब्बल 5.5 लाख मतदारांनी नोटाचा पर्याय निवडला आणि यानंतर 2018 कर्नाटक निवडणुकांमध्येही 3.5 लाख लोकांनी अर्थात मतदारांनी नोटाचा वापर केला. नोटा आणि गोंधळ. जेव्हा मतमोजणी करण्यात येते तेव्हा नोटाच्या मतांचा अर्थ कसा लावायचा याचे नियम हे प्रत्येक देशात वेगवेगळे आहेत. समजा भारतात जर मतमोजणी करताना नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तर ती वगळून त्या खालोखाल ज्या उमेदवाराला सर्वाधिक क्रमांकाची मतं मिळाली असतील तो उमेदवार विजयी होतो. महाराष्ट्रात तर एक विचित्र प्रकार पाहायला मिळाला. महाराष्ट्रातल्या बोरी, मानकरवाडी या 2 ग्रामपंचायतीचे निवडणुकीत नोटाला सर्वाधिक मतं मिळाली. इतर नोटाची मतं ही विजयी उमेदवाराच्या तब्बल 5 अधिक होती, तरीही तो सरपंच झाला. त्यावर राज्य निवडणूक आयोगानं सखोल विचार केला आणि नोटा प्रथम आलेला असतानाही दुसरा क्रमांक मिळवणारा जेव्हा विजयी ठरतो तेव्हा नोटाच्या मूलभूत संकल्पनेला धक्का बसतो असं आयोगाचं मत बनलं आणि यानंतर नोटाच्या नियमात काही सुधारणा करण्यात आल्या. पहिल्या निवडणुकीत जर नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तर ती निवडणूक रद्द करून फेरनिवडणूक घेण्याचं निवडणूक आयोगानं ठरवलं. निवडणुकीत जर पुन्हा नोटाला सर्वाधिक मतं मिळाली तर नोटा खालोखाल मतं मिळणारा विजयी ठरेल असा बदल करण्यात आला. पण यामुळं निकालात जास्त काही फरक पडणार नाही अशी सध्या अनेकांची ओरड असल्याचंही पाहायला मिळतं. तर असा आहे नोटा या पर्यायाचा हा साधा सोपा अर्थ. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. आणि हो, तुम्ही कधी नोटाचा उपयोग केलाय का?
तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या चॅनलला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.